माधुरीज किचन कट्टामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण मार्बल इफेक्टची चॉकलेट गार्निशिंग बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मी इथं 50 ग्रॅम डार्क कंपाऊंड घेतला आहे आणि 20 ग्रॅम व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतला आहे. दोन्ही मी मायक्रोसेप बोलमध्ये ठेवून ओव्हनमध्ये ठेवून मायक्रो मोडवरती 2 मिनिट टाईम सेट करून घेतला आहे. तुम्ही हे चॉकलेट डबल बॉयलरवर पणही मेल्ट करू शकतात. चॉकलेट आपलं मेल्ट झालं आहे. आता एक हँडविक्सच्या साह्याने मी हे मिक्स करून घेत आहे. त्याच्यामध्ये गाठी राहू द्यायच्या नाही आहेत. दोन्ही चॉकलेट आपले छान असे मेल्ट झाले आहेत. मी इथं आता व्हाईट चॉकलेट एका पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलं आहे आणि एका प्लास्टिक सीटवरती मी हे असं टाकून घेत आहे. अशा प्रकारे आपण कोणत्याही पद्धतीने आपण चॉकलेट टाकू शकतो. चॉकलेट टाकून झाल्यानंतर मी ही शीट फ्रीजमध्ये 5 मिनिट ठेवणार आहे, कारण आपलं हे व्हाईट चॉकलेट पूर्णपणे थंड झालं पाहिजे. व्हाईट चॉकलेट थंड झाल्याशिवाय आपल्याला वरतून जे डार्क चॉकलेट आपण टाकणार आहोत ते टाकायचं नाही आहे. व्हाईट चॉकलेट पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. व्हाईट चॉकलेट आपलं पूर्णपणे थंड झालं आहे. आता मी याच्यावरून डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकत आहे आणि हे व्यवस्थित चॉकलेट सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे. ही डार्क चॉकलेट आपलं जास्त गरमही टाकायचं नाही आहे. तेही थोडं थंड झाल्यानंतर टाकूयात, जेणेकरून आपलं जे खालचं व्हाईट चॉकलेट आहे ते मेल्ट होता कामाने. चॉकलेट सर्व साईडने पसरवून झालं आहे. आता ही शीट थोडी आपण थंड होऊन देऊयात. आता साईडने मी ह्या कडा अशा कट करून घेत आहे. आणि 2 भागामध्ये मी हा डिवाइड करत आहे. इथे मी एक गोल असं एक कटर घेतला आहे आणि त्याच्या ते प्रेस करून घेत आहे. आता हे मी एक नोजल घेतला आहे आणि मधोमध हे प्रेस करून घेत आहे. आता ह्या साईडमध्ये मी छोटे स्क्वेअर करून घेत आहे आणि त्याच्यामध्ये ट्रायंगलचा शेप देणार आहे. तुम्हाला हवे तसे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे आकार देऊ शकता. ट्रायंगल करून झाले आहेत माझे. आता ही शीट मी 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आपले 10 मिनिट झाले आहे. मी ही शीट बाहेर काढली आहे. तुम्ही बघू शकता चॉकलेट आपलं सहज हातात येत आहे. आणि आता आपण हलक्या हाताने हे चॉकलेट बाहेर काढूया. तुम्ही पाहू शकतात किती छान असा इफेक्ट आला आहे आपल्या गार्निशिंगला. अशाच प्रकारे सर्व चॉकलेट आपण बाहेर काढून घेऊया. आपल्या गार्निशिंगमधले हे जे छोटे छोटे गोल निघले आहेत त्याचाही वापर आपण केक डेकोरेशनसाठी करू शकतो, त्याच्यामुळे आपण ते पण घेत आहोत. आता हे ट्रायंगल काढूयात बाहेर. सर्व हलक्या हाताने काढून घेऊयात. आपल्या सोप्या घरगुती अशी मार्बल इफेक्टची चॉकलेट गार्निशिंग तयार आहे. तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.